विट्यात कुठल्या रुग्णालयात किती डेथ झाल्या? सांगलीतील अपेक्स हॉस्पिटलच्या डॉक्टरच्या कारनाम्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. या हॉस्पिटलमध्ये तब्बल 87 मृत्यू झाले. त्यानंतर सांगलीचे खासदार संजय पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व कोविड हॉस्पिटलमधील रुग्णांचे अतिरिक्त घेतलेले बिल लोकांनी परत करावे अशी मागणी केली आहे. सध्या कोरोना रुग्णालयातील मृतांच्या आकडेवारीवरून जिल्ह्यात उलटसुलट चर्चा आहे. या धर्तीवर विटा येथील कुठल्या हॉस्पिटलमध्ये किती मृत्यू झाले आहेत याची माहिती घेतली असता तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल लोखंडे यांनी तालुक्यातील हॉस्पिटलमध्ये 150 रुग्णांचे मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. विट्यातील ओमश्री हॉस्पिटलमध्ये 452 रुग्ण ॲडमिट होते, त्यातील 62 रुग्ण दगावले आहेत. डॉक्टर वारेंच्या श्री हॉस्पिटलमध्ये 160 रुग्ण ॲडमिट होते, त्यातील 32 रुग्ण दगावले आहेत. मणमंदिर हॉस्पिटलमध्ये 79 रुग्ण ॲडमिट होते, त्यातील 3 रुग्ण दगावले आहेत. सद्गुरु हॉस्पिटलमध्ये 188 रुग्ण ॲडमिट होते, त्यातील 35 रुग्ण दगावले आहेत. तर जीवनधारा कोविड सेंटरमध्ये 163 रुग्ण ॲडमिट होते, त्यातील 23 रुग्ण दगावले आहेत. सर्वाधिक मृत्यू ओमश्री हॉस्पिटलला झाले आहेत, पण तेथे सर्वाधिक रुग्ण ॲडमिटही करण्यात आले आहेत. पण तालुका प्रशासनाने दिलेली ही माहिती नेमकी खरी की खोटी याबाबत संभ्रम आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल लोखंडे यांनी तालुक्यात 155 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. तर जिल्हा नोडल अधिकारी सर्जन संजय साळुंखे यांनी खानापूर तालुक्यात सुमारे 333 रुग्ण दगावल्याची माहिती दिली आहे. असे असेल तर उर्वरित 178 रुग्ण कोठे ऍडमिट होते, त्यांचा कोठे मृत्यू झाला याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लपवली आहे का असा प्रश्न निर्माण होतो. तालुका प्रशासन सदरची माहिती का लपवत आहे? मृतांचे आकडे लपवण्यामागे काय गौडबंगाल आहे असा सवाल आता लोकांच्या मध्ये उपस्थित होतोय.